आकाशवाणी औरंगाबाद प्रवीण नवरे नांदेड शहरातल्या प्रदूषणाचं प्रमाण कमी करण्यासाठी यापुढे दर महिन्याचा पहिला गुरुवार हा वाहनविरहित दिन नो व्हेकल डे म्हणून पाळण्याचं आवाहन नांदेड वाघाळा शहर महापालिकेनं केलं आहे या दिवशी खाजगी वाहन न वापरता सार्वजनिक वाहन किंवा सायकलचा वापर करावा असं पालिकेनं म्हटलं आहे या संकल्पामुळे शहरातील वाहतूक कोंडी कमी होऊन इंधन बचतीला चालना मिळेल असं महापालिकेतर्फे जारी पत्रकात म्हटलं आहे देशातील प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या संघटनेनं देशाची सुरक्षा करत असताना शहीद झालेल्या संरक्षण केंद्रीय सशस्त्र पोलीस आणि राज्य पोलीस दलातील शहीद जवानांच्या कुटुंबांना दत्तक घेण्याचा निर्णय घेतला आहे प्रत्येक अधिकारी एका कुटुंबाला पाच ते दहा वर्षांसाठी दत्तक घेऊन त्यांचा सांभाळ करेल ज्या कुटुंबाला दत्तक घेण्यात येईल ती शक्यतो एस अधिकाऱ्यांची नियुक्ती असणाऱ्या राज्यातील असेल अशी माहिती इंडियन सिव्हिल अँड ॲडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिस असोसिएशनचे सचिव संजय भूसरड़्री यांनी दिली सुल्तान सुलतान शाह चषक हॉकी स्पर्धेला आजपासून सुरुवात होत आहे या स्पर्धेत भारत मलेशिया इंग्लंड जपान ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड हे सहा देश सहभागी होत असून ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड यांच्यात सलामीच्या सामन्यानं स्पर्धेला, स्पर्धेला प्रारंभ होईल भारताचा पहिला सामना आज इंग्लंडसोबत होणार आहे दुपारी दीड वाजेच्या सुमारास या सामन्याला सुरुवात होईल भारताचा पुढचा सामना उद्या न्यूझीलंडसोबत दोन रोजी ऑस्ट्रेलिया तीन रोजी जपान आणि पाच रोजी यजमान मलेशिया संघासोबत होईल स्पर्धेचा अंतिम सामना सहा रोजी होणार आहे औरंगाबाद इथं आज, आज आणि उद्या शेक्सपियर महोत्सव आयोजित करण्यात आला आहे आज सायंकाळी साडेसहा वाजता गोविंदभाई श्रॉफ सभागृहात होणाऱ्या या महोत्सवात प्राध्यापक मुस्तजीब खान यांचं शेक्सपियरची नाटकं या विषयावर तर डॉक्टर केशव देशपांडे यांचं राम गणेश गडकरींवर शेक्सपियरचा प्रभाव या विषयावर व्याख्यान होणार आहे या महोत्सवात का मला ही एकांकिका आज सादर होईल तर उद्या सायंकाळी कसाब आणि मी हे नाटक सादर होणार आहे संक्षिप्त बातमीपत्र संपलं आमचं यानंतरचं बातमीपत्र दुपारी एक वाजता